मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2022-23 साठी 359 कोटींचा आराखडा पालकमंत्री जयंत पाटील. या वर्षीचा 60% निधी खर्च उर्वरित निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश. जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 आराखडा 404.19 कोटी असून 13 जानेवारी 2022 अखेर यंत्रणांनी यातील 60% म्हणजे 240.35 कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. उर्वरित निधी वेळेत खर्च करण्यासाठी योग्य नियोजन करा, कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करा असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी सन 2022-23 साठी जिल्ह्याच्या वार्षिक नियोजनाच्या 359.22 कोटी आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये 274.60 कोटी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, 83.81 कोटी अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी, तर 1.01 कोटी रुपये आदिवासी घटक कार्यक्रमांकरिता समावेश करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2021-22 अंतर्गत 7.56 कोटी रकमेच्या पूर्व पुनर्नियोजन प्रस्तावास बैठकीस मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडे, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले बर्डे, समिती सदस्य संजय बजाज, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव प्रत्यक्ष उपस्थित होते. तर ऑनलाईन द्वारे जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता खोरे, खासदार संजय पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगे, आमदार विक्रम सावंत, तसेच समिती सदस्य अजितराव घोरपडे, पृथ्वीराज पाटील, देवराज पाटील, दिगंबर जाधव, रमेश पाटील, अरुण बाल्टे, रवी तमनगोंडा पाटील, जयश्री पाटील, अभिजित पाटील, अनिल डुबल, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य आणि सर्व कार्यान्वयन यंत्रणा आदी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या सर्वच्या सर्व निधी यंत्रणांनी योग्य नियोजन करून वेळेत खर्च करावा असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील ज्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची वीज देयके भरणे लोकांना मुश्किल होते अशा लोकांना सौर ऊर्जेवर चालण्याकरिता नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, जिल्हा बाहेर जाणाऱ्या समस्यावर पोलीस विभागाने CCTV यंत्रणा बसवण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, रोजगार हमी योजनेचा प्रभावी वापर करून जिल्ह्यातील रस्ते, पाणंद रस्ते यांची कामे मोठ्या प्रमाणावर करावीत असे निर्देशित केले. त्यावेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील कामांसाठी बिलो टेंडर आलेल्यांमधून व त्यातून बचत झालेल्या निधीतून कोणतीही कामे करण्यात आली यांचा आढावा समितीला सादर करण्याबाबतही निर्देशित केले. पर्यटनाला चालना देण्यासाठी चांदोल येथे प्राण्यालयांच्या ब्रीडिंगसाठी फेन्सिंग केलेल्या क्षेत्रात निधींची आवश्यकता असल्यास त्यासाठी वन विभागाने प्रस्ताव सादर करावे, हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, काही डोंगरांवर सखोल खड्डे काढून वनीकरण करावे असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. नदीपात्रातील बाहेर पडणाऱ्या मगरींमुळे नदी काठावरील लोक भयभीत होतात, त्यामुळे अशा मगरींना ठेवण्यासाठी मोठ्या तळाची स्वतंत्र व्यवस्था करावी, त्यासाठी आवश्यक प्रस्तावही तयार करावा, राज्य शासनाकडे यासाठी विशेष मागणीची करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले. सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी विकास कामे प्रस्तावित करत असताना लोकप्रतिनिधींशी विचारविनिमय करून प्रस्तावित करण्यात यावीत असेही सांगून सुखवाडी तुंग पुलांच्या कामाबाबत यंत्रणेकडे विचारणा केली. भूसंपादनासाठी क्षेत्र निश्चित करण्याचे काम सुरू असून या पुलाचे काम लवकरात लवकर सुरू होऊन लवकरात लवकर पूर्ण होण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कुंडल ते ताकारी रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे यासाठी यंत्रणेने सातत्याने पाठपुरावा करावा असे निर्देशित केले. वाळवा तालुक्यातील मौजे ओझरडे येथे आरोग्य विषयक सेवा सुविधांचे बळकटीकरण करणे व आरोग्य विषयक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उपकेंद्रांना मंजुरी. सन 2019 बृहत आराखडा व सन 2021 मधील नवीन 11 प्राथमिक आरोग्य केंद्र व 75 उपकेंद्रांना मंजुरी. जत तालुक्यातील कुल्लाळवाडी, सिद्धनाथ, पांढरेवाडी, भिवर्गी, गुड्डापूर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी. शिराळा तालुक्यातील कोकरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे येथे स्थलांतरित करणे. शिराळा 1 चे कापरी येथे, शिराळा 2 चे औंढी येथे, भिलवडीचे माळवडी येथे, जत चे अचकनहळ्ळी येथे, जत 2 चे तिप्पेहळ्ळी येथे, जत 1 चे अमृतवाडी येथे, जत 1 चे देवनाळ येथे व कवटे मंकाळचे बोरगाव येथे आरोग्य उपकेंद्र स्थलांतरित करणे व जिल्हा पंचवार्षिक योजना सर्वसाधारण 2021-22 या आर्थिक वर्षात पुढील होणाऱ्या बचतीचे पुनर्नियोजन करण्यास जिल्हाधिकारी तथा सचिव सदस्य जिल्हा नियोजन समिती सांगली यांना अधिकार प्रदान करणे.
आष्टा येथील ग्रामीण रुग्णालय हे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीमध्ये वर्धन करणे, ग्रामीण रुग्णालय कासेगाव येथे मंजूर करणे, जत तालुक्यातील वेबनूर येथील म्हसोबा मंदिर देवस्थानास क वर्ग दर्जा मिळणे आदी विषयांवर या बैठकीस चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. सांगली जिल्ह्याचा 22-23 या आर्थिक वर्षासाठी विकास आराखडा मंजूर करण्यासाठी आज जिल्हा नियोजन मंडळाची मीटिंग पार झाली आणि यामध्ये 274 कोटी रुपयाचा पुढील वर्षासाठी जिल्हा नियोजन विकासाचा आराखडा ठरवण्यात आला. त्याचबरोबर काही वाढीव गरज आहे ती राज्य शासनाकडे त्याचा प्रस्ताव राज्याचे वित्तमंत्र्यांच्याकडे त्यांच्या बैठकीत ठेवण्यात येईल. आज यात जिल्हा वार्षिक योजनेसाठी 274 कोटी, अनुसूचित जाती घटक विकास कार्यक्रमासाठी 83 कोटी 81 लाख आणि आदिवासी घटक विकास कार्यक्रमासाठी 101 लाख रुपये एवढं रक्कम ही निश्चित झाली आहे. म्हणजे जिल्ह्याचा एकंदर एकत्रितपणाने विकास आराखडा हा 359 कोटी 22 लाख रुपयाचा मंजूर झालेला आहे.